या उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर 1 छेद 3, 3 छेद 4, 12 छेद 7, 14 छेद 19 आणि प्रश्न चिन्ह. मग या ठिकाणी 1 छेद 3 नंतर 3 छेद 4 हा कशा पद्धतीने त्याचं जर आपण सूक्ष्म निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं की 1 छेद 3 हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाला जर आपण 3 ने गुणलं आणि अंश जो आहे तो छेदामध्ये मिळवला तर आपल्याला पुढचा अपूर्णांक येतो की नाही तो बघायचं. हे 3 गुणिले 1 3 आणि 3 अधिक 1 4 म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण अंश जो आहे छेद जो आहे छेदाने अंशाला गुणलं आणि अंश मात्र छेदामध्ये मिळाला. अंश कशामध्ये मिळाला? छेदामध्ये मिळाला. त्याच्यानंतर आता 3 छेद 4 यामध्ये छेद 4 आहे मग छेदने अंशाला गुणलं 4 ने आणि अंश जो आहे तो 3 तो छेदामध्ये मिळवला. मग आता अंशाचा गुणाकार केला तर किती येतो? 3 गुणिले 4 12 आणि 4 अधिक 3 15 तर 4 अधिक 3 7 म्हणजे आपल्याला पुढचा अपूर्णांक मिळतो. त्यानंतर 12 छेद 7 मध्ये आता या ठिकाणी 12 छेद 7 7 8 छेद आहे मग छेदाने अंशाला गुणलं आणि अंशामध्ये आपण सॉरी छेदामध्ये अंश मिळवला म्हणजे 7 अधिक 12 म्हणजे 12 गुणिले 7 22 7 84 आणि 12 7 19 आणि 84 छेद 19 हा पुढचा अपूर्णांक आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर 84 छेद 19 या अपूर्णांकामध्ये छेद 19 आहे म्हणून छेदाने अंशाला गुणलं आणि अंश जो आहे तो छेदामध्ये मिळवला. मग आता 19 गुणिले 4 19 76 47 आणि 19 8 152 आणि 152 आणि 7 119 आणि 169 त्यानंतर छेदांची सॉरी अंशांची बेरीज 9 अधिक 4 9 ने 10 3 13 13 8 1 त्यानंतर 8 आणि 9 ने 10 103 म्हणजे आपण या उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून आपण काय केलं की पुढचा अपूर्णांक मिळवण्यासाठी छेदाने अंशाला गुणलं आणि अंश छेदामध्ये मिळवला. प्रत्येक वेळेस अशा प्रकारची क्रिया केल्यानंतर आपल्याला पुढचा अपूर्णांक मिळाला आणि म्हणून 84 छेद 19 नंतर प्रश्नचिन्ह आहे आणि त्याच्यानंतर जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चौर गुणाकार आणि छेदामध्ये अंश मिळून जे उत्तर मिळाले ते 1596 छेद 103 म्हणजे हा अपूर्णांक आपल्याला मिळाला आहे. मग पर्यायामध्ये तो त्याचं उत्तर आहे का? तर पहिलाच पर्याय त्या ठिकाणी 1596 छेद 103 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या उदाहरणाचं उत्तर आहे.